कवटे महांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याने जिल्हा बँकेच्या कर्जाची मुदतीत परतफेड न केल्याने कारखाना आणि विकसक कंपनीशी जमीन विक्रीबाबतचा केलेला करार बँकेनं रद्द केला जिल्हा बँक विक्री करून कर्जाची वसुली करणार आहेत त्यासाठी अन्य एका एजन्सीबरोबर वर चर्चा सुरू केली आहे महाकाली साखर कारखाना जिल्हा बँकेनं थकीत कर्ज वसुलीसाठी सिक्युरिटायझेशन अॅक्ट अं अंतर्गत ताब्यात घेतला आहे या कारखान्याच्या बँकेनं दोन वेळा लिलावही लावला मात्र या विरोधात कारखान्याच्या संचालकांनी ऋण वसुली प्राधिकरण डीआरटीमध्ये धाव घेत स्थगिती मिळवली दरम्यान कारखान्यानं एक ऐंशी एकर जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेला सादर केला बँकेनं तो सुरुवातीला फेटाळून लावला कारखान्याने हाच प्रस्ताव डीआरटीमध्ये सादर केला डीआरटीमध्ये सुनावणी झाल्यावर कारखान्याच्या बाजूने निकाल लागला कारखाना आणि जिल्हा बँकेत चर्चा झाल्यानंतर जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्यास बँकेनं सशर्त मान्यता दिली होती याबाबत कारखाना जिल्हा बँक आणि जमीन विक्री करणाऱ्या शिवलँड कंपनीत त्रिस्तरीय करार झाला होता या करारानुसार कारखान्याच्या कर्जाला बँकेनं ओटीएस मंजूर केले पण ओटीएस नंतर होणारी कर्जाची रक्कम तीन ते चार हप्त्यात सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत भरण्याची मुख्य अट कारखाना आणि कंपनीला घालण्यात आली होती महाकाली साखर कारखाना आणि शिवलँड कंपनीला जिल्हा बँकेनं थकित कर्जाचे हप्ते पाडून दिले होते सुमारे एकशे चाळीस कोटीचे कर्ज ओटीएस नंतर एकशे नऊ कोटीवर आले यातील पाच ते सहा कोटी रुपये कारखान्यानं जानेवारीत भरले मात्र त्यानंतर मार्च तेवीस अखेर एकही रुपया भरला नाही यानंतर बँकेने कारखान्याला वारंवार सूचना देऊनही करारानुसार कर्जाची रक्कम परतफेड केली नाही त्यामुळे बँकेनं ऑगस्टमध्ये महाकाली कारखान्याच्या कर्जाला दिलेले ओटीएस रद्द केले